तो होय, संसदेवरती हल्ला झाला हा जो शब्द आपण सारखा वापरतोय, संसदेमध्ये काही तरुणांनी घुसखोरी केली, लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, ही बाब गंभीर नाही का? तो होय, ही बाब गंभीरच आहे. एवढी सुरक्षा असताना देखील त्या तरुणांनी ज्या पद्धतीनं सगळं मॅनेज करून ते संसदेमध्ये आले, ही बाब गंभीर आहेत ना, त्याच्यावर चर्चा झाली देखील पाहिजे. पर तुम्हाला असं वाटतं अधिवेशन चालू असताना काही आगंतुक आपल्या संसदेमध्ये आले आणि त्यानंतर जो काही प्रकार सुरू झाला, आम्हाला वाटतं म्हणजे एकूण जो विरोधी पक्ष आता तिथे काम करतोय काँग्रेस, त्यांचे जे नेते आहेत तिथे अधीर रंजन चौधरी, यांनी हा विषय तिथे योग्य पद्धतीने ते मांडू शकले असते, आपलं म्हणणं मांडलं असतं संसदेमध्ये, त्यावर चर्चा झाली असती, आणि ज्यावेळेला लोकसभेचं कामकाज चालतं त्यावेळेला अख्खा देश हे कामकाज पाहत असतो की नेमकं काय घडतंय, सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीने विषय मांडतोय, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आपली काय भूमिका या वेळेला करतोय, हे अख्ख्या देशानं पाहिलं असतं. पण त्यावेळेला यांनी निवेदन दिलं पाहिजे, त्यांनी निवेदन दिलं पाहिजे, आणि ही नेहमीची पद्धत आहे ना की अधिवेशन सुरू झालं रे झालं की काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्ष गोंधळ घालायला सुरुवात करतात, सरकारचं कामकाज चालून द्यायचं नाही. कारण गेल्या अनेक अधिवेशनापासून, हेच अधिवेशन मी नाही म्हणत, मग ती पॅगासेसचा मुद्दा येतो आणि हे ठरलेलं आहे, जी ल्युटन्स मीडिया आहे दिल्लीमध्ये ही बरोबर संसदेचं अधिवेशन सुरू व्हायच्या 1 दिवस 2 दिवस अगोदर, कधी राफेलच्या संदर्भात न्यूयॉर्कमध्ये एखादी बातमी प्रसिद्ध झाली, राफेलच्या संदर्भात फ्रान्समध्ये बातमी प्रसिद्ध झाली, मग तो पॅगासेसचा अहवाल आला, किंवा आणखीन काहीतरी बातमी, म्हणजे बरोबर ते कोणताही विषय. माझं म्हणणं मला नीट मांडू द्या, 2 मिनिटं माझं म्हणणं मला मांडू द्या, कारण ही ही पद्धत आहे की 2 दिवस अगोदर कुठली तरी बातमी कुठल्या तरी विदेशी वृत्तसंस्थेने छापून आणायची, आणि त्या निमित्तानं या देशातल्या संसदेमध्ये काँग्रेस आणि तत्सम इंडिया आघाडीच्या खासदारांनी गोंधळ घालायचा. याही वेळेला तो गोंधळ सुरू होता, नवीन संसद आहे आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी यावेळेला मात्र कठोर पाऊल उचललं असं मला या संदर्भात वाटतंय, आणि त्यासाठी खासदार निलंबित झाले. आता तुम्ही असं मला परत विचाराल त्यांचा आकडा वगैरे देऊन, तर असं आहे की यापूर्वीच्या या गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेसच्या गटनेत्यांनी या देशाच्या संसदेमध्ये गंभीरपणे केलेलं भाषण जर तुमच्या लेखी असेल आणि त्यांनी संसदेला जाब विचारणं, कारण मोदींनी तेव्हा एकदा संधी दिली त्यांना पंतप्रधानांनी अविश्वासाच्या ठरावावर, तर त्यांनी जे धृतराष्ट्राने ते उदाहरण दिलं ते मान खाली घालायला लावणार होतं. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला अध्यक्षांनी कठोरपणे निर्णय घेऊन या खासदारांना समज दिली आहे असं माझं मत आहे.